अधिकार है ना, आदमी आदमी गुजर जाने के बाद में उसको ये कैसा अधिकार है, प्रॉफिट कैसा अधिकार है? कौन सा कायदा ये? और 35-40 पेशेंट है इधर डेथ होता है, मतलब क्या कर रहे हो क्या आप लोग, डॉक्टर लोग क्या कर रहे हो? तुम्ही बघत असाल की मीरा भाईंदरच्या हद्दीमध्ये परमहंस ही हॉस्पिटल या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. तुम्ही बघत असाल या मुलाचे आज वडिलांबरोबर काय घडलं. जिवंत असताना ते नेगेटिव्ह होते आणि मृत्यूमुखी पडल्यानंतर ते कोविडने जातात असं त्यांना रिपोर्टमध्ये म्हटलं जातं. हा कुठेतरी अन्यायकारक म्हणजे हा विषय म्हणजे का रुग्णांवर अन्याय होतो आहे. मीरा भाईंदर हद्दीमध्ये आज अनेक हॉस्पिटल आहेत, परमहंस असतील, परत फॅमिली केअर हॉस्पिटल असतील आणि असे 2-4 हॉस्पिटल असे आहेत की तिथे वारंवार मृत्यूचे प्रकार घडत आहेत आणि याचा कुठलाही अधिकाऱ्यांचा अंकुश नसल्यामुळे हे लोक माजले आहेत डॉक्टर की ह्या हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन रद्द व्हायला पाहिजे. रद्द झाल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही. मी आता त्यांना 3 तासाचा वेळ दिलेला आहे, 3 तासामध्ये त्यांनी जर ॲक्शन नाही घेतली तर या ठिकाणी उग्र आंदोलन छेडण्यात येईल, याचं तुमच्या माध्यमातून नोंद घेण्यात येईल. आता आपण भाईंदर येथील इंद्रलोकमधील श्री परमहंस हॉस्पिटल येथे आहोत. 2-3 दिवसापूर्वीच इथे मनसेने एक भोंगळ कारभार या हॉस्पिटलचा उघडकीस आणला होता. तो म्हणजे एका महिन्यामध्ये तब्बल 40-42 रुग्ण इथे दगावले होते आणि इथे काही रुग्णांवरती चुकीची ट्रीटमेंट देखील करण्यात येत होती या रुग्णालयामार्फत. असाच हा भोंगळ कारभार मनसेचे संदीप राणे त्यांच्या पूर्ण टीमने उघडकीस आणला होता. त्याच्यानंतर पत्रव्यवहार केल्यानंतरला या रुग्णालयावरती आता कारवाई करण्यात आली आहे. नेमके कशा काय कारवाई झाली आपण त्यांच्याकडून सांगा, तर काय सांगाल? पत्रव्यवहार केल्यावर सर्व आंदोलन केल्यानंतर कारवाई झाली, काय कारवाई झाली? तुमच्या माध्यमातून मला सर्व जनतेना हे सांगू इच्छितो की मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये इंद्रलोक या ठिकाणी परमहंस हॉस्पिटल या ठिकाणी आहे आणि त्याचा कारोबार असा होता की एका महिन्यामध्ये 40 रुग्ण मृत्यूमुखी पडलेले आणि त्याच्या विरोधात आम्ही मनसेने आवाज उचललेला. आम्ही 3-4 पत्रव्यवहार केले. मी राजेश टोपे साहेबांशी बोललो, आयुक्तांशी बोललो, सर्व पदाधिकारी अधिकाऱ्यांशी बोललो आणि पाठपुरावा केला. गेले 3 दिवस आम्ही कंटिन्यूस पाठपुरावा करून आज आम्हाला त्यांचं खरोखर न्याय मिळाला आहे. न्याय मनसेला नाही तर जे मृत्यूमुखी पडलेले 40 रुग्ण जे मृत्यूमुखी पडलेले त्यांना खरोखर म्हणजे आज श्रद्धांजली. आज तुम्ही विचार करा की एका महिन्यामध्ये 40 रुग्ण दगावतात, म्हणजे हा मारून टाकायचा कारखाना आहे की काय, असा प्रश्न चिन्ह आमच्यासमोर होता. म्हणून आम्ही वारंवार जर ह्याला जर पाठपुरावा केला नसता तर मला झालं नसतं, कारण ह्याच्यामागे कोणतरी मोठा नेता किंवा कोणतरी ह्याच्यामागे आहे ह्याच्या 100% आम्हाला खात्री आहे आणि त्याचा आम्ही छानीशा करणारच आहोत, ती नंतरची बाग. पण ह्यानंतर पण तुम्हाला मी सांगतो, मीरा भाईंदर हद्दीमध्ये जे जे हॉस्पिटल आहे, ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये असा अन्यायकारक प्रकार घडतो आहे त्या ठिकाणी मनसे पोचणार. उद्यापासूनच सर्व आमची मनसेची टीम सर्व रुग्णालयामध्ये जाणार आहेत आणि त्यांना लेखी स्वरूपामध्ये एक पत्र देणार आहेत की रुग्णांची लूट करू नका आणि रुग्णांना चांगली वागणूक द्या. कारण तुम्ही बघत असाल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नाही इतर पण क्वारंटाईन सेंटरमध्ये असा भरपूर प्रकार होतो आहे की त्या ठिकाणी रुग्णांची माहितीच मिळत नाही आहे बाहेर. तर आयुक्तांना पण मला एक अशी विनंती आहे आणि आपले जे आरोग्यमंत्री आहेत ह्यांना पण एक तुमच्या माध्यमातून विनंती आहे की कुठेतरी हा विषय संपायला पाहिजे, माणूस किंवा धर्म जगायला पाहिजे. आज तुम्ही विचार करा, मनसेने आवाज उचलल्यानंतरच हे हॉस्पिटल का बंद पडलं, ह्याच्या अगोदर असे 40 जणांचा बळी गेल्यानंतर आज मनसेकडे हाक दिली लोकांनी आणि मनसेने त्यांचं एक हे कार्य करून दाखवलं. तर मला वाटतं हा कुठेतरी माणूस की धर्म आज जगायला पाहिजे. म्हणून आयुक्तांना तुमच्या मार्फत हे आमच्या विनंती आहे की जास्तीत जास्त आपण लक्ष द्या ह्याच्यावर, कारण जे रुग्ण जे दगावत आहेत त्यांच्या परिवारावर काय होत असेल हा म्हणजे ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर आहेत काय काय गोष्टी. यापूर्वी तुम्ही आंदोलन करणं, तुम्ही आवाज उचलण्यापूर्वी याच रुग्णालयात पालिका प्रशासनाकडून 3-4 नोटिसा बजवण्यात आल्या होत्या, परंतु काहीच कळलं नव्हती. आत्ता कारवाई झाली का? आम्हाला कळल्यानंतर आम्हाला असं कळलं की 3-4 नोटीस देऊनसुद्धा ही हा डॉक्टर ह्यानं ऐकत नाही नगरपालिकेला. जर समजा तो नगरपालिकेला ऐकत नाही तर तो म्हणजे नगरपालिकेला किती तो ह्याच्यावर वेटीस धरत आहे ते तुम्ही ह्याच्या माध्यमातून समजू शकता. आणि मनसेने जेव्हा आवाज उचलला तेव्हा बरोबर तो वटणीवर आलेला आहे आणि अधिकारी पण वटणीवर आले आहेत. मला पण अधिकाऱ्यांना पण हे सांगायचं आहे, तुम्ही कुठेतरी स्ट्रिक्ट ॲक्शन घ्या, ह्यांना पडद्याच्या आडवणे कुठे वाचवायचा प्रयत्न करू नका. अन्यथा उद्या तुमच्या परिवारावर पण अशी जर गोष्ट आली तर कितीला कशी काय कुणावर भीतते ना ती त्यांनाच कळतं काय ते. म्हणून माणूस की धर्म पाळा परत एकदा सांगतोय आणि चांगल्यात चांगलं रुग्णसेवा होऊन दे, तुमच्या माध्यमातून चांगला निरोप जायला पाहिजे ही आमच्याकडे तुम्हाला विनंती. आज खऱ्या अर्थाने जसे आपले सर्वांचे लाडके राणे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी 40 लोक मृत्यूमुखी झाले, त्यांना एक श्रद्धांजली आपल्या मनसेच्या परिवाराकडून मिळाली आहे. तर मी आज आयुक्तांचा आभार मानेल की आमच्या मनसेच्या कारवाईबद्दल आज दखल घेऊन
आज हे रुग्णाचे कोविड रुग्णालय आहे ते काही परवा त्यांचा बंद केला। मी आपल्या माध्यमातून अजून एक सांगू इच्छितो की मीरा भाईंदरमध्ये कुठेही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जर का असे काही दादागिरी आरोग्य होत असेल काही होत असेल तर आपल्या मनसेच्या कार्यालयाशी मनसेच्या पदाधिकारी संपर्क करावा, जेणेकरून जो हा जो आता इथे हा मंगल कार्यक्रम होता कारभार होत होता तो कुठे थांबेल असं आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। आज इथलं हॉस्पिटलचं लायसन रद्द झालेलं आहे आणि जे 40 इथे मृत्यूमुखी पडले त्यांना आज खऱ्या अर्थाने इथे श्रद्धांजली मिळालेली आहे। तर यापुढेही मीरा भाईंदरमध्ये कोणत्याही हॉस्पिटलमध्ये असेच लूटपाटीचे प्रकार होत असेल तर त्यांनी मनसेशी संपर्क साधावा आणि आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। नक्कीच कुठे ना कुठे मनसेच्या या मागणीला किंवा मनसेने जो आंदोलनाचा इशारा दिला होता त्याला यश मिळालं आहे, परंतु मनसेचं असं म्हणणं आहे की यश हे आम्हाला न मिळता जे 40 ते 42 रुग्ण मृत्यूमुखी पावलेत त्या रुग्णांना खऱ्या अर्थाने आज श्रद्धांजली अर्पित झालेली आहे। कारण की पालिका प्रशासनाने भले मनसेला आवाज उचलल्यानंतर का होईना जाग आली आहे आणि का पालिका प्रशासनाने या अशा मुजोर रुग्णालयावरती आज कारवाई केली आहे आणि त्याचं कोविडचं परमिशन रद्द केलं आहे। व्हिडिओ निखिल पाटील, समीर रोशन कांबळे, 24 महाराष्ट्र प्रसाठी।